मुंबईमध्ये चाळीमध्ये जा, शौचालयामध्ये जा, छत्री घेऊन बसा, काळजी करू नका, आम्ही दरवाजाच्या बाहेर उभे राहतो, जर का कोणी आलाच तर आम्ही त्यांचं दार अडवू। आज जाता येणार नाही, का जाता येणार नाही, कोण गेले आतमध्ये? हेरिटेजचे छत्रपती बसलेत आतमध्ये, बसा हेरिटेजचे छत्रपती, छत्री घेऊन शौचालयात बसा जरा। सर्वसामान्य माणूस, तुम्ही कधी त्याच्याशी नाळ जोडलेत? कधी नाळ जोडलेलं नाहीये, काही जोडलेलं नाहीये। जे काम शिवसेना करते ते सरकार म्हणून कधी तुमच्या मदतीला आलेलं नाहीये। आले का तुम्ही? असता तरी इतकडे तुम्ही आलाच नसता, आलाच नसता। पण यांचा जीव घुसमटतोय तो सगळ्या त्यांच्या बगल बच्चांसाठी, बगल बच्चांसाठी जीव सगळं घुसमटतोय। बरे, एक एक जे काय आता घोटाळे येत आहे, तर सोनिया गांधींच्या जावयाचा घोटाळा बाहेर आला, रॉबर्ट वड्रा, वड्राचा घोटाळा बाहेर आल्यावरती जणू काय आकाश कोसळले, अशी सगळी काँग्रेस, अख्खी राष्ट्रीय आपत्ती आल्यासारखी त्याच्या बचावासाठी बाहेर पडली। आणि आता बंद झाला विषय, रॉबर्ट वड्राचा विषय बंद, कोणी बोलतच नाही। ह्याचं कारण असं, मला कोणीतरी सांगितलं, मी काल परवाकडे बोलत होतो, की असं का झालं? पुरावे आले, सगळं आलं, रॉबर्ट वड्राला कोणीतरी सांगितलं की आप तेरा कुछ खरा नाही आहे, तू संप्या अभी। तुला कसा संप्या, कैसा काय माहित संपू शकताय? तुला देख, मेरे पास पुरावा है, मेरे पास साक्षीदार है, तेरे पास क्या है? तुला छोड़ रे, मेरे पास सासूमा है, सासूमा बसले ना। पण वड्राचा घोटाळा बाहेर आल्यानंतर शरद पवार त्याच्या बचावाला गेले, हे काय गणित आहे? कारण इकडे यांचे घोटाळे बाहेर आलेत, तिकडे त्यांचे घोटाळे बाहेर आलेत, म्हणजे आम्ही तुमचं झाकतो, तुम्ही आमचं झाका। हे एकमेकाची झाकाझाकी करण्याचं यांचं जे काही सगळं कारस्थान चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये देशाची पुरती वाट चाललेली आहे, पुरती वाट लागून गेलेली आहे। कधी यांनी देशाच्या हिताचा कधीच विचार केलेला नाहीये। जी आता टीव्हीवरती जी जाहिरात चालली ना कुठल्या तरी टेलिफोनची, ती जो तेरा है वो मेरा है, हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, जो तेरा है वो मेरा है, मेरा है वो मेरा हेच। पण जे तुझं आहे ते माझं आहे, आणि माझं आहे ते माझं, तुला काही मिळणारच नाही। पण सगळ्या या साठमारीमध्ये रामदास भाई, तुम्ही जो विषय बोललात हिंदुत्वाचा, हा फार महत्वाचा आहे। हिंदुत्वाचा विषय सगळे विसरून गेलेले आहेत। आमचा हा देश कोणाचा आहे? देश आज जे काय सुशील कुमार शिंदे बोललेत की पाकिस्तान या देशामध्ये दहशतवादी घुसवतोय, सुशील कुमारांना विचारा, ही खरं तुम्ही बोललात की गमतीमध्ये बोललेला आहात? कारण तुम्ही गंमत कधी करता आणि खरं कधी बोलता काहीच कळत नाही, सदैव हसत राहता। कुठेही गेलात, म्हणजे जर कोण गेलेला असेल तरीही गेले तरी हसत असतात, म्हणजे यांना गांभीर्य असं काही नाहीच आहे। पण ह्यांच्या सगळ्या ही जी काय खाखा सुटलेली आहे, तिकडे माझा देश हे सगळे सगळे पाकडे आणि बांगलादेशी खाऊन टाकतायत, कोणालाच त्याची पर्वा पडलेली नाहीये। या माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये गेल्या 11 ऑगस्टला त्या हिरव्यांनी जो नंगा नाच केला, नंगा नाच, पोलिसांना फटके पडले, चॅनलवाल्यांना फटके पडले, हे तर काहीच नाही। मांच्या आपल्या माता भगिनी असलेल्या महिला पोलिसांची जी काही विटंबना केली, हे सगळं आम्ही विसरून द्यायचं? आणि मग त्यातला एक गुन्हेगार जर का बिहारमध्ये सापडला, काय बिहार सरकारचं काय त्याच्यामध्ये तोंड घालण्याची गरज काय होती बिहारला? काय तुम्ही काय तुमच्या लोकांना परवाना दिलाय की कुठे मुंबईमध्ये जा आणि कोणाही माता भगिनीची आबरू लोट, जवानांचं जे स्मारक असेल ते तुडवून टाक आणि ये माझ्याकडे लप? हे असे जे कोणी इकडे असतील, आम्ही चांगल्या आणि व्यवस्थित राहणाऱ्या माणसांबद्दल कधी आक्षेप घेतलेला नाही। मी अगदी शरद पवारांना सुद्धा सांगतोय, 92-93 साली ज्या दंगली झाल्या होत्या, आपणच तेव्हा मुख्यमंत्री होतात, त्या दंगलीमध्ये हिंदू म्हणून जे मराठी तर इतर भाषिक होते त्या सगळ्यांचं रक्षण जर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले नसते तर तुमच्या सरकारने केलं नसतं, आज मुंबई राहिली नसती, हे सुद्धा सत्य आहे। जे कोणी इकडे येऊन व्यवस्थित राहत आहेत, कायदे पाळता आहेत, घटनेमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की देशात तुम्ही कुठेही जा आणि काय वाटेल ते करा, तिथल्या लोकांना चिरडा, त्यांच्या न्याय हक्कावरती घाला घाला, आम्ही सहन करणार नाही। आमच्या घरामध्ये येऊन मागे सुद्धा मी बोललोय, राष्ट्रभावना आम्हाला कोणी शिकवू नये, घटनेचा आदर करण्याला आम्हाला कोणी शिकवू नये, कारण घटनाकार या महाराष्ट्राने या देशाला दिलेल्या आहेत।
घटनेचा आदर कसा करायचा हे आम्हाला कोणी शिकवायचं नाही. राष्ट्रभावना काय असते हे आम्हाला कोणी शिकवायचं नाही. प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला देशावरती आणि हिंदुत्वातील संकट आले तेव्हा महाराष्ट्राने पुढे येऊन छातीची ढाल करून देशाचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेला हा इतिहास आम्ही विसरलेलो नाही. पण निदान आमच्या घरामध्ये आमच्या मुळावर जर का कोणी येणार असेल तर ते मुळावर येणं आम्ही काही सहन करणार नाही. तो आमचा हक्क आहे, तो आमचा अधिकार आहे. आणि ही मुंबई सुद्धा मिळवताना मुंबई कशी मिळवली हा इतिहास सगळ्या इकडे संयुक्त महाराष्ट्राच्या दालनामध्ये आम्ही ठेवलेला आहे. यशवंतराव चव्हाण त्यावेळेला बोलले होते महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे. त्या नेहरूंना सुद्धा मराठी माणसाने उघड्या गाडीमधनं जे नेहरू फिरायचे त्यांना बंद गाडीमधनं काचा लावून फिरण्याची वेळ या मर्द मावळ्याने आणली होती. हा सुद्धा इतिहास या मुंबईमधला आहे. हा मुंबईमधला हा इतिहास आहे. पण आज बांगलादेशी उठतायत, पाकिस्तानी उठतायत. नांदेडमध्ये जे काही घडलं तो एक मुसलमानांचा पक्ष कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हता पण त्यांनी 11 वरती त्यांचे नगरसेवक निवडून आले. 11 वरती कुठून आले हे? सगळेजण हादरले की हा हा पक्ष वाढतोय कसा. आझाद मैदानाच्या इकडे सुद्धा जो काही सगळा गोतावळा जमला होता पोलिसांना विचारा, पोलिसांना सुद्धा कल्पना नव्हती यांचे संदेश गेले कसे आणि ही सगळी गर्दी जमली कशी. हा सगळा धोका वाढतो आहे. पाकिस्तानचा धोका वाढतो आहे, बांगलादेशियांचा धोका वाढतो आहे. बांगलादेशी या आपल्या देशामध्ये इथपर्यंत खोल गेलेले आहेत की बनावट नोटा ते वाटत आहेत, मुली पुरवत आहेत आणि या देशातला तरुण हा संपूर्णपणे ते नासून टाकतायत. हे सगळं तुम्हाला मान्य आहे? हे सगळं तुम्ही जणू काय आपला धृतराष्ट्र झालेला आहे आणि समोर सगळे सगळ्यांची विटंबना चाललेली असताना आम्ही डोळे बंद करून बघणारे. आम्ही शंड नाहीत, अजिबात शंड नाही. दुसऱ्या पक्षात दुसरे कोणी असेल पण शिवसैनिक हा शंडासारखा गप्प बसू शकणार नाही, गप्प बसणार नाही. एक मर्दाचं रक्त आमच्या अंगामध्ये आहे, मर्दाचं रक्त आहे. नुसतं निवडणुकीसाठी तयार राहा, निवडणुकीसाठी तयार राहा. होय, आम्ही निवडणुकीला आता सुद्धा तयार आहोत. उद्या निवडणुका लावा, उद्या लावा. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. आणि नुसते तयारच नाही तर तुमचा कितीही पैसा वाटा त्या पैशाला बळी न पडता आम्ही भगवान ह्या विधानसभेवरती फडकवणार, म्हणजे फडकवणारच. या जिद्दीने आम्ही तयार आहोत. पण खरंच तुम्हाला वाटतं का हो की निवडणुका येतील? कारण जे सत्तेला डसलेले मुंगळे आहेत, सत्तेच्या गुळाला डसलेले मुंगळे आहेत, हे असे बाजूला होणार नाही आहेत. जशी गोचीड चिकटते गोचीड ती खेचून काढावी लागते तशा या सगळ्या गोचिडी चिकटलेल्या आहेत. आणि ते जे म्हटलं जातं ना की गायीच्या आचळाला लागलेली गोचीड ही दूध नाही तर ही रक्त पिते रक्त, हे रक्त पिणारे या गोचिडी या तुम्हाला वाटतं सत्तेपासून दूर होतील? जोपर्यंत आपल्या मनामध्ये चीड निर्माण होत नाही तोपर्यंत ही गोचीड आपण काढून चिरडू शकत नाही. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे काही करू शकणार नाहीत. मध्यंतरी जे बोलले होते ना की सरकार आम्ही पाडू, पाडू शकतच नाही. मी पहिल्या दिवशी माझी प्रतिक्रिया दिली होती राष्ट्रवादी काँग्रेस सरकार पडू देणार नाही कारण त्यांना दिल्लीपासून गल्लीपर्यंत चौकशीचा सशमेरा त्यांच्या मागे लागेल. आणि हे एवढं ज्यांना तेवढी जेवढं मिळेल तेवढं खेचत 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 शेवटच्या क्षणापर्यंत हे जे काय मिळेल ते खाऊन पिऊन तट्ट झाल्याशिवाय हे सत्ता सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे. आज मला एक मानसिक समाधान आहे की शिवसेना प्रमुखांची आणखीन एक इच्छा, व्यंगचित्रांचं पुस्तक. सोनं लुटायचं नाही लुटायचं मला माहीत नाही कारण आता लुटायला काही शिल्लकच राहिलेलं नाहीये. सगळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लुटून फस्तच करून टाकलेले आपल्या हातात काय लुटण्यासारखं. आणि लुटणारे आम्ही लुटारू नाहीतच आहोत. पण हे व्यंगचित्रांचं विचारांचं सोनं आज मी तुमच्या हातामध्ये देतो आहे, आज मी तुमच्या हातात देतो आहे. एक माझ्या हातनं एक काम होऊन गेलेलं आहे आणि जसं हे एक काम झालेलं आहे तशी मी शपथ घेतलेली आहे. तुमची तयारी असेल तर तुम्ही सुद्धा हात वर करून शपथ घेतली पाहिजे की मी शिवसेना प्रमुखांना शपथ घेऊन सांगितलेलं आहे की जे तुमचं स्वप्न आहे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा विधानसभेवरती भगवा फडकवून
शिवशाही मी आणल्याशिवाय राहणार नाही ही मी शपथ त्यांना घेऊन तुमच्या समोर मी आलेले. तुमची तयारी असेल कारण तुमच्या साथीने आणि तुमच्या विश्वासाने तुमच्या विश्वासाच्या जोरावरती मी शपथ घेतलेली आहे. ही शपथ घेऊन मी इकडे आलेलो आहे आणि हा भगवा मी फडकवणार म्हणजे फडकवणारच. ही पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.